नमस्कार, रुचिदा मराठी रेसिपीजतर्फे संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। आता हाताला चटका न लागता एक स्पेशल ट्रिकने हे लाडू आपण बनवणार आहोत। लाडूचा टेक्स्चर व चवही अप्रतिम असेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। फक्त 10 मिनिटात ही रेसिपी बनून होते, तर त्यासाठीचे साहित्य पाहू। अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे साले काढून शेंगदाण्याचे 2 भाग करून घेतले आहे। 1 वाटी प्लेन भरून तीळ व 1 वाटीच्या वरपर्यंत भरून असे आपण गूळ घेतलेले आहे। यापेक्षा जास्त गूळ घ्यायची आवश्यकता नाही, एवढ्या गुळातच हे लाडू व्यवस्थित गोड होतात। गूळ आपण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवून त्यात मी तीळ टाकलेले आहे। तीळ आता व्यवस्थित आपण लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवर तीळ भाजून घेतल्यामुळे लाडूंची चव खूप छान येते, म्हणून आपण लो फ्लेमवरच हे तीळ भाजून घेत आहोत। मी बनवत असलेल्या तिळाच्या लाडू रेसिपीत गूळ एकदम बारीक केलेला आहे। गूळ एकदम बारीक करण्याची पद्धत मी शेंगदाण्याच्या लाडू रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तर तुम्ही तिथे जाऊन ती रेसिपी पाहू शकता। तीळ कच्चे राहू नये म्हणून खमंग तर भाजावे, परंतु तीळ करपणार नाही याची देखील काळजी घ्यावी। तर आता मी यात भाजून साले काढून घेतलेले शेंगदाणे घातलेले आहेत। तिळासह मिक्स करून घेतल्याच्या नंतर यात आता आपण 1 वाटी जे गूळ घेतलं आहे ते घालूयात। आता मी यात गूळ घातलेलं आहे। गॅसचा फ्लेम आपण आत्ताही लोच ठेवलेला आहे। लो फ्लेमवर तीळ व गुळाचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गूळ एकदम बारीक असल्या कारणामुळे गूळ पटकन विरघळेल, त्यामुळे पाक कडक न होता हे लाडू छान खुसखुशीत तर होतातच, शिवाय हाताने देखील हे लाडू सहज तुटतात। ज्या पद्धतीने तिळाच्या चिक्कीमध्ये आपण गुळाचा पक्का पाक करून चिक्की बनवतो, तर लाडू बनवताना ती प्रोसेस न वापरता गूळ मेल्ट झाले की तिळाच्या मिश्रणाचे लाडू बनवावे, म्हणजे लाडू दाताला चिटकत नाही किंवा गुळाचा जास्त पक्का पाक केल्यास हाताने किंवा दातानेही सहज मोडत नाहीत। म्हणून आपण गूळ तिळाच्या मिश्रणात व्यवस्थित मेल्ट झाले की गॅसचा फ्लेम बंद करून लाडू वळावेत। परंतु इथे आपण हाताला चटका लागू नये म्हणून एक खास ट्रिक वापरणार आहोत। गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे। आता ही कढई गॅसवरच ठेवून लाडू बनवूया। यामुळे आपले हे मिश्रण पटकन घट्ट होणार नाही। जर हे मिश्रण घट्ट झाले तर परत आपण गॅस चालू करून मिश्रण थोडेसे परत गरम करून लाडू बनवूया। आता एका छोट्या वाटीला तूप लावून मी त्यात तिळाचे मिश्रण टाकलेलं आहे। चमच्याच्या मदतीने मिश्रण प्रेस करून जाड किंवा पातळ वडीप्रमाणे किंवा जास्त मिश्रण घालून लाडू बनवता येतील। याऐवजी दुसरी ट्रिक म्हणजे लाडू बनवण्यासाठी मी इथे त्या मोल्डचा वापर मी इथे केलेला आहे। या मोडला तूप लावून तिळाचे मिश्रण भरावे। व्यवस्थित प्रेस करून तिळाच्या मिश्रणाला छान दाब दिल्यास मोल्डवरील डिझाईनमुळे तिळाचे लाडू छान अट्रॅक्टिव्ह दिसतील। कमी मेहनतीत पटकनही लाडू बनून होतील। या पद्धतीने लाडू बनवताना 2 मोल्डचा वापर केल्यास 1 लाडू सेट होईपर्यंत आपल्याला दुसरा लाडू बनवता येईल। तुम्ही बघू शकता या लाडूंच्या डिझाईनमुळे हे लाडू अतिशय सुरेख दिसत आहेत। हाताने ते की सहजतेने मोडत आहेत, खूप छान झालेले आहेत। या पद्धतीने तुम्ही देखील हे लाडू नक्की ट्राय करून पहा। तर संक्रांतनिमित्त केले जाणारे हे लाडूची रेसिपी तुम्हाला देखील नक्कीच आवडली असेल। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा। तर भेटू असे छान रेसिपीसह पुढचा व्हिडिओ। तिळाच्या चिक्कीचा असेल ती रेसिपी देखील नक्की पहा। तर भेटू पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत धन्यवाद। बाय बाय।